अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील केकतनी बोरा येथील रहिवासी मनसे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष अशोक कृष्णा पाटील हे त्यांच्या केकतनी बोरा या गावाला वाघूर योजनेचा पाणी पुरवठा होण्यासंदर्भातील मागणीसाठी जामनेर पंचायत समितीसमोर उपोषणास बसले आहे। याआधी देखील त्यांनी याच मागण्यांसाठी 23 डिसेंबर 2019 रोजी उपोषण केले होते। त्यावेळी त्यांना गावाला वाघूरचा शुद्ध पाणी पुरवठा देण्यात येईल असे आश्वासन दिले होते, परंतु त्या आश्वासनाची पूर्ती न झाल्यामुळे ते पुन्हा जामनेर पंचायत समितीसमोर अमरण उपोषणाला बसले आहेत। त्यांच्या या उपोषणाला विविध संघटनांनी देखील त्यांना पाठिंबा दर्शवला आहे। गावाला स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या बसक्या टाकीच्या गुणवत्तेची चौकशी करण्यात यावी। गावातील सरकारी विहिरीतील पाणी पुरवठा बंद करून वाघूर योजनेचा स्वतंत्र पाणी पुरवठा गावाला करण्यात यावा। गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी स्वच्छ पाणी पिण्यास उपलब्ध व्हावे यासाठी गावात स्थापित झालेल्या ग्रामपंचायत मालकीच्या आरो प्लँटचे घरपट्टी व नळपट्टी नील असणाऱ्यांना मोफत पाणी देण्यात यावे व इतर ग्रामस्थांना 5 रुपयांमध्ये 20 लिटर पाणी उपलब्ध करून द्यावे। गावातील ठिकठिकाणी झालेल्या पाईपलाईन गळतीचा शोध घेऊन तात्काळ गळती थांबवावी। गावातील दलित वस्तीतील वॉर्ड क्रमांक 3 चे 18 घरकुलांना मोटरसायकल अथवा टँकरने पाणी वाहण्यासाठी पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करण्यात यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत। नमस्कार, आता आपण जामनेरमधील पंचायत समिती येथे आलो आहोत। येथे आज मनसेतर्फे अमरण उपोषण करण्यात येत आहे, तर नेमकी कोणत्या मागण्यांसाठी उपोषण करण्यात येत आहे याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आमच्या मी जय महाराष्ट्र, आम्ही अशोक कृष्ण पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मनसे केकतनी बोरा। माझ्या ग्रामपंचायतीकडे पाणी वाघोर या योजनेचं पाणी गावाला स्वच्छ पाणी मिळावं यासाठीची पहिली मागणी होती। त्या हिशोबानं मी या अगोदरही बसलो होतो उपोषणाला। त्यांनी ते पाणी अजूनही स्वच्छ पाणी गावाला दिलेलं नाही आहे। विशेष म्हणजे गावात 17-18 ठिकाणी पाईपलाईन लिकेज झालेली आहे, ती जोडलेली नाही आहे आणि पाणी अशुद्ध असल्यामुळे आमचा हेतू असा आहे की गावाची करवसुलीही होईल आणि गावाला स्वच्छ पाणीही मिळेल यासाठी आरोचा प्लॅन स्थापित झालेला आहे। ग्रामपंचायतीच्या मालकीच्या आरोच्या प्लॅनमार्फत त्यांनी दररोज 20 लिटर पाणी गावाला मोफत द्यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे। आणि 7 ते 8 वर्षापासून गावाला 18 घरकुलं देण्यात आलेले आहे दलित वस्तीमध्ये। ते दलित वस्तीमध्ये घरकुलं असे ठिकाणी दिले की नदीच्या दुसऱ्या बाजूला, त्यामुळे त्यांना जाण्या येण्यासाठी रस्ताच नाही आहे। तो रस्ता त्यांनी दुसरा पर्यायी व्यवस्था करून द्यावी ही आमचे 5 प्रमुख मागण्या आम्ही ग्रामपंचायत आणि प्रशासनासमोर ठेवलेले आहेत। तुम्ही याआधी किती वेळेस तक्रार केली? मी या अगोदर 2 वेळेस उपोषणाला बसलेलो आहे, एक आमरण उपोषणाला आणि 1 वेळाच लाक्षणिक उपोषणाला बसलो आहे। त्यांनी मला 45 दिवसाचा अवधी दिला होता की 45 दिवसामध्ये आम्ही पाण्याची टाकी बांधू आणि त्याच्यामध्ये वाघोरचं पाणी टाकून गावाला स्वच्छ पाणी पुरवठा करू म्हटलं, मात्र हे सगळे आश्वासनं आश्वस्त झाले नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही पुन्हा आमरण उपोषणाला बसलो। तुम्ही केव्हापासून आमरण उपोषणाला बसलो? आम्ही आज उपोषणाला सुरुवात केलेली आहे, कारण 15 दिवसाअगोदर आम्ही अल्टिमेटम दिलेला होता की पंचायत समितीने गटविकास अधिकारी यांनी तात्काळ हा मार्ग सोडवावा, मात्र त्यांनी सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे। त्या हेतूने आम्हाला आज आमरण उपोषणाचा पवित्रा हातात घ्यावा लागला आहे। उपोषणाला अधिकारी कोणतेही झालेले नाही आहे, फक्त बैरागी विस्तार अधिकारी बैरागी साहेब म्हणून त्यांनी फक्त आम्हाला सूचित केलं आहे की तुमचं उपोषण आम्ही तात्काळ सोडवू, तुम्ही आज संध्याकाळपर्यंत बसा, आम्ही आज तुमच्या मागणीचा विचार करून लेखी स्वरूपात आश्वासन देऊ। आज अशोक भाऊ जे उपोषणाला बसले त्यांची मागणी हे लोक कल्याणासाठी असून डॉक्टर मनोहर पाटील शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांच्या आदेशाने शिवसेना शहर युवासेनातर्फे आम्ही भाऊंना पाठिंबा जे आंदोलन आहे त्या याला उपोषणाला आम्ही जाहीरपणे पाठिंबा देत आहे। तसेच राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस काय नाव? नानादादा राजमल यांचा पण पाठिंबा। तसेच आपले प्रहारचे युवक तालुका अध्यक्ष मयूरभाऊ पाटील यांचा पण पाठिंबा आहे। तर जे आहे शिवसेना राष्ट्रवादी तर भाऊंचं जे मागणी आहे ती रास्त आहे, ती लोक कन्याला साठी आहे, त्याच्यामुळे आम्ही जे सत्ताधारी पक्ष आहे तर आमचा भाऊंना
जाहीर पाठिंबा आम्ही देत आहे. आताच आपण त्यांच्याकडून न्यायाबाबतची माहिती जाणून घेतली. तर वागुद धरणाचे मिळणारे शुद्ध पाणी हे लवकरात लवकर मिळेल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते, मात्र हे आश्वासन अद्यापही पूर्ण करण्यात आले नाही. याच मागणीसाठी हे उपोषण आज करण्यात येते असे त्यांनी आपण सांगितलेले. कॅमेरामॅन सुनील जाधवसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.